हाय, मी सोनाली, तुमचं सगळ्यांचं स्वागत करते सोनाली आणि प्रिन्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता खूप जास्त थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये आपले ओठ खूप जास्त कोरडे होतात, फाटतात, भेगा पडतात आणि अशा पापड्या वगैरे सुद्धा निघतात. तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे 6 घरगुती टिप्स. त्या बघण्याआधी मी थोडंसं तुमच्यासोबत बोलते की दररोज आपण पुरेसे पाणी पिणे हे आपल्या शरीरासाठीच नव्हे तर आपल्या ओठांसाठी तितकंच आवश्यक आहे. जर आपण दररोज पुरेसे पाणी नाही पिलं तर आपले ओठ कोरडे होणार आणि फाटू लागणार. दररोज किमान आपण 8 ग्लास तरी पाणी पिलं पाहिजे आणि आपल्या ओठांची त्वचा ही आपल्या इतर भागांपेक्षा खूप जास्त पातळ असते. तर खूप उशीर न करता चला मी तुम्हाला दाखवते कोणत्या कोणत्या 6 घरगुती टिप्स आहेत त्या. इथे मी पहिलं घेतलेलं आहे साखर आणि मध. 1 चम्मच साखर आणि 1 चम्मच मध घ्यायचं. साखर जर जास्त मोठी असेल तर ती मिक्सरला छान बारीक करून घ्यायची, जेणेकरून मिश्रण छान एकत्र मिक्स करायचं आणि साखर विरघळण्याच्या आतमध्ये हे मिश्रण आपल्या ओठांवरती छान अप्लाय करायचं. साखरेमुळे आपल्या ओठांवरील मृत त्वचा डेड स्किन निघून जाते आणि मधामुळे आपल्या ओठांवरील पिगमेंटेशन निघून जाते. आपले ओठ खूप छान मऊ, मुलायम आणि तजेलदार होतात. हे मिश्रण आपण ओठांवरती 2-3 मिनटं मसाज करायचं, जास्त जोरात पण नाही करायचं, हलक्या हाताने करायचं. 10 मिनटं हे मिश्रण आपल्या ओठांवरती तसंच ठेवायचं आणि नंतर ओल्या कोटांनी छान असं पुसून काढायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझे ओठ किती मऊ, मुलायम आणि छान सॉफ्ट झालेले आहेत. तर घरच्या घरी असे तुम्ही एक्सफोलिएट करू शकता. दुसरं मी घेतलेलं आहे ऑलिव्ह ऑइल आणि कॉफी. कॉफीसुद्धा मी इथे माझ्या ओठांच्या अंदाजानुसार आणि ऑलिव्ह ऑइल मी 1 चम्मच घेतलेलं आहे. हे मिश्रणसुद्धा मी एकत्रित केलं आणि ओठांवरती छान अप्लाय करून त्याला मसाज केलं. कॉफीमध्ये पण हायड्रेटिंग आणि सॉफ्टनिंग गुणधर्म असतात. ते आपल्या ओठांना खूप छान प्लम करतात आणि ऑलिव्ह ऑइलमुळे आपले ओठ खूप मऊसूत होतात आणि त्याने होठ गुलाबी सुद्धा होतात. हे मिश्रण सुद्धा आपल्या ओठांवरती लावायचं, 2-3 मिनटं छान मसाज करायची आणि 10 मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर ओल्या कॉटनने असं छान पुसून घ्यायचं. पुसून झाल्यानंतर आपण एखादं वॅसलिन किंवा आपलं आपण जे लिपबाम वापरत असू ते वापरायचं, ते लावायचं. त्यामुळे अजून ओठांना आपला मॉइश्चराइजपणा मिळतो. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचे ओठ घरच्या घरी छान असे एक्सफोलिएट करू शकता. तिसरं मी घेतलेलं आहे हळद आणि दूध. हे मिश्रणसुद्धा हळद मी 1 चिमूटभर घेतलेली आहे आणि दूधसुद्धा 1 चम्मच घ्यायचं आहे, जेणेकरून ते छान एकत्र मिक्स होईल. अति दूध पण टाकून पाण्यासारखं करायचं नाही आणि त्याच्यानंतर हे मिश्रणसुद्धा आपल्या ओठांना छान लावायचं आहे. हळद आपल्या ओठांवरील पिगमेंटेशन घालवतं, कमी करतं, पोट छान चमकदार होतात आणि दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतात जे आपल्या ओठांना आतून पूर्णतः साफ करतात, आपल्या ओठांवरील डेड स्किन घालवून टाकतात. हे मिश्रण सुद्धा आपल्या ओठांवर लावून छान मसाज करायचं 2-3 मिनटं. हे जर तुम्हाला 10 मिनिटांनी पुसून टाकायचं असेल तर तुम्ही ते पुसवून टाकू शकता कॉटनने, किंवा तुम्ही रात्रभर जरी हे मिश्रण ठेवलं तरी आपले होठ खूप छान मऊ आणि चमकदार. चौथं मी घेतलेलं आहे ऑलिव्हेरा आणि कोरफड. कोरफडाच्या गरामुळे ओठांमध्ये हायड्रेटपणा राहतो, ओठांचा ओलावा टिकून राहतो आणि फाटलेल्या ओठांमधून रक्तस्राव होतं ते सुद्धा बंद होतं आणि ओठांना आपण तसं पण सनबर्नसुद्धा म्हणतो. आणि कॉफी आपल्या ओठांना खूप छान प्लम करते, त्याच्यामध्ये सॉफ्टनिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात, आपले ओठ खूप छान त्याने मऊसूत होतात. त्यामुळे हे मिश्रणसुद्धा तुम्ही तुमच्या ओठांना छान असं मसाज करायचं. 2-3 मिनटं असं मसाज केल्यानंतर 10 मिनटं असं छान सुकवून द्यायचं आणि नंतर ओला कॉटनने पुसून टाकायचं. ओठ खूप छान मऊसूत आणि खूप असे प्लम्पी ओले राहतात, हायड्रेटपणा राहतो ओठांमध्ये. तर बघू शकता तुम्ही. पाचवं मी घेतलेलं आहे तूप. तूप आपल्या ओठांना खूप जास्त मॉइश्चराइज करतं, आपल्या ओठांचा कोरडेपणा घालवतं आणि आपले ओठ खूप मऊ आणि मुलायम लवचिक होतात. त्यामुळे हे जे तूप आहे तुम्ही रात्रभर ओठांना लावून झोपलात तरी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला तुमचे ओठ खूप जास्त मॉइश्चराइज करतं. आणि इथे मी घेतलेलं आहे 6वं अल्मंड ऑइल. बदामामध्ये विटॅमिन ए असतं, त्याच्यामुळे आपल्या ओठांमध्ये छान असा सॉफ्टपणा तयार होतो. ओठ जर क्रॅक झाले असतील तर ते सुद्धा बरे होतात. असं तुम्ही बदाम तेल आपल्या ओठांना लावून रात्रभर ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ओठांना घरच्या घरी छान असं एक्सप्लोर करू शकता, त्याच्यावरचं पिगमेंटेशन घालू शकता आणि खूप छान असे मॉइश्चराइज करू शकता तुमच्या ओठांना. आणि हे जे उपाय आहेत तुम्ही हे थंडीमध्येच नाही तर उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी या तिन्ही ऋतूंमध्ये हे उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकता.
जर तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, आणि ही सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये.